नमस्कार बालमित्रांनो आजच्या आपल्या तासाला आपण आपलं जे मराठीचं पुस्तक आहे ना त्याचं सर्वात वरचं पान बघणार आहोत इथं सगळ्यात वर आधी लिहिलेलं आहे मराठी त्याखाली पिवळ्या अक्षरात बाल भारती आणि मग तुमच्या इयत्तेचं नाव इयत्ता पहिली आता सांगा या चित्रात तुम्हाला काय बरं दिसत आहे अरे वा अगदी बरोबर छान उत्तर दिलं मग सांगा बघू ससा काय करत आहे टीचर तो गाजर खात आहे तुम्हाला आवडत का रे गाजर खायला हो टीचर मला खूप आवडत छान छान गाजर खाल्लेलं आपल्या आरोग्याला देखील चांगलं असतं बघा ससा कसा टुनटून उड्या मारतो ना तसं गाजर खाऊन, टुन टुन तुम्ही सुद्धा उड्या मारणार बर, आता आणखी काय काय दिसते सांगा बघूया तुम्हाला चित्रामध्ये झाड आहे फुलं आहे आणि वर आपल्या वर्गात आहे तसा फळ्या पण आहे त्याच्या फळ्यावर ना एक छान चिमणी पण आणि आमच्यासारखी छोटी छोटी मुलं पण आहेत बर आणि मग ही मुलं काय करत आहेत बर अभ्यास करत आहेत पुस्तक वाचत आहेत आणि टीचर तुम्ही जसं आमचा अभ्यास घेता ना तसं त्या चित्रात सुद्धा टीचर मुलांचा अभ्यास घेत आहे अरे वा छान छान बर मला सांगा ही शाळा तुमच्या शाळेसारखी आहे करे। शाड़ा बर, ल, का रे नाही टीचर आपली शाळा तर वर्गात भरते बरोबर या चित्रातली मुलं पहा किती आनंदी आहे तुम्हाला देखील अशा शाळेमध्ये शिकायला आवडेल का बिन शाळेमध्ये हो टीचर टीचर बर आणखी काय काय दिसते सांगा तुम्हाला या चित्रामध्ये ढोग आहे झाड आहे होत आहे बर गवताचा झाडाचा रंग कोणता आहे बरो बर बरोबर आपल्याला निसर्गात झाडे वेली यांना अशाच हिरव्या पिवड्या पोपटी रंगाचा छटा दिसतात त्याच बरोबर निळ्या रंगाचे आकाश आहे वर ढग जमलेत काही तर अशी ही सुंदर निसर्गात भरलेली शाळा आहे आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडे वेली प्राणी पक्षी आकाश या सगळ्यांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं यासाठी एक खूप छान गाणं आहे त्याच्या चार ओळी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही माझ्या मागून म्हणायच्या भिन भिंतीची शाळा इथली लाखो इथले गुरु झाडे वेली, पशु वेली पशु याशी दोस्ती करू छान तुम्ही छान गाणं म्हटलं या पुस्तकात तुम्हाला अशी छान छान गाणी गोष्टी बघायला मिळणार आहेत हे गाणं तुम्ही घरात आईला बाबांना म्हणून दाखवा त्याचबरोबर या चित्रातल्या आवडलेल्या गोष्टी सांगा